रत्नागिरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष आणि 2 स्वीकृत नगरसेवकांची सत्ताधारी शिवसेनेच्या नियोजनाप्रमाणे औपचारिक निवड पार पडली. उपनगराध्यक्षपदी प्रदीप उर्फ बंड्या साळवी तर स्वीकृत नगरसेवकपदी जुने शिवसैनिक नितीन तळेकर तसेच भाजपमधून शिवसेनावासी झालेले वसंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. नगर परिषदेच्या संत गाडगेबाबा सभागृहात ही निवड प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. नगराध्यक्ष व 2 स्वीकृत नगरसेवकांच्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी सेनेकडून प्रदीप उर्फ बंड्या साळवी तर स्वीकृत नगरसेवक पदांसाठी नितीन तळेकर तसेच वसंत पाटील या तिघांनी उमेदवारी अर्ज सादर केले. अर्जांची छाननी व अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत हे तीनही अर्ज वैध ठरून दुपारी तिघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी उपनगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्याशी संवाद साधून त्यांची भूमिका जाणून घेतली. एखाद्या याची करतो तेव्हा त्याप्रमाणे बाळासाहेबांची शिवसैनिक आहे आणि जे बाळासाहेबांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा जो आम्हाला मंत्र दिलाय हा आम्ही वेळोवेळी गिरवत आणला. आजपर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून अनेक पदभूषणाचा मान हा शिवसेना प्रमुखांनी 4 अक्षरी शिवसेनेमुळे मला मिळाला. मी या शहराचा उपशहर प्रमुख झालो, तालुका प्रमुख झालो, नगरसेवक झालो, गटनेता झालो, स्थायी समिती सभापती झालो, उपाध्यक्ष झालो, आता परत मला पक्षाने उपाध्यक्षाची जबाबदारी दिली. आरोग्य सभापती झालो, पाणी सभापती झालो, अनेक वेळोवेळी मला पक्षाने वेगवेगळी पदं दिली आणि पक्षाने दिलेल्या पदाचा मी पक्षाच्या हिताचा कायमस्वरूपी काम करण्याचा प्रयत्न केला. या निवडणूक कार्यक्रमासाठी पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष राहुल पंडित तर मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी काम पाहिले. या निवडणुकीच्या कार्यक्रमावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, उद्योजक अण्णा सामंत, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहराध्यक्ष बिपिन बंदरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1,00,000 अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.